केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी देशातील कार कंपन्यांना डिझेल इंजन वाहनांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे बुधवारी सीएमच्या अर्थात सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग्स वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना गडकरीने देशातील वाहन उत्पादकांना हे आव्हान केले तसेच सरकार ग्राहकांना शंभर टक्के पेट्रोल किंवा शंभर टक्के बायो इथेनॉलवर चालवणाऱ्या वाहनांचा पर्याय देणारे फ्लेक्सी इंजन वाहने पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे असं यावेळी गडकरी म्हणाले ते म्हणाले की मी वाहन उत्पादकांना आव्हान करतो की डिझेल इंजन वाहनांचे उत्पादन आणि विक्री थांबवा डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे इंडस्ट्रीजने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनाच्या संशोधन आणि विकासासाठी निधी दिला पाहिजे असंही ते म्हणाले इंडस्ट्रीत लवकरच ई ट्वेंटी सुसंगत वाहने बाजारात आणेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ई ट्वेंटीमध्ये वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोलचे मिश्रण असते आमच्या आयात बिल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता आमच्या शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरेल असंही ते म्हणाले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ